पुन्हा अतिक्रमण कराल तर फौजदारी गुन्हा दाखल करू. सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने 13 जून मंगळवार रोजी सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ येथे आज अतिक्रमण मोहीम राबवण्यात आले. मधला मारुती सराफ बाजार पूर्व मंगळवार पेठ या ठिकाणी सदरची कारवाई करण्यात आले. कारवाई अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शकतापणे सदरची कारवाई करत असल्याचे दिसून आले. सदरची कारवाई सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र गोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम सोलापूर शहरात विविध ठिकाणी रोजच राबवण्यात येत असल्याचे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज मधल्या मारुती फुलार गल्ली आणि पश्चिम मंगळवार पेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्याने अतिक्रमणला रोडवर अतिक्रमण करून अतिक्रमण ज्याने फुटपाथवर केले होते ते अतिक्रमण संपूर्ण सा दोन या तिन्ही मार्गात अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि त्या अतिक्रमणला ज्यांनी ज्याने अडचण केले त्यांचे जे पत्रे जे आले होते 5-5-10 फूट ते जागेवर निष्कासित केलेले आहेत. मी व्यापाऱ्यांना माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम त्याचप्रमाणे उपायुक्त मच्छिंद्र गोलप साहेब यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई अशीच कडक प्रमाणात राहणार आहे. सोलापूर शहरामध्ये जिथं जिथं अतिक्रमण व्यापाऱ्यांनी केलेलं आहे किंवा नागरिकांनी केलेलं आहे असे अतिक्रमण आम्ही काढण्याचा चंगच बांधलेला आहे जेणेकरून सोलापूर शहर हे सुंदर सोलापूर दिसलं पाहिजे, स्वच्छ सोलापूर दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं आजची ही कारवाई आहे. यापुढेही अशीच कारवाई राहणार आहे. ठिकाणा या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण ज्याने महानगरपालिकेच्या किंवा फुटपाथच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे. अन्यथा जर आम्ही कारवाईला आलो तर आम्ही तुम्हाला वाटतं की आम्ही जाणून बुजून कारवाई करतो पण तसा आमचा काही हेतू नसते. परंतु नागरिकांनी एखाद्या बाजूचं अतिक्रमण काढत असताना दुसऱ्या बाजूचे लोक बघत उभारतात परंतु काढून घेत नाहीत आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणतात सर आता आम्ही काढून घेतो. ही दुटप्पी धोरण आहेत ना व्यापाऱ्यांचे. परंतु एखाद्या साडीचं काढत असताना दुसऱ्या साडीच्या लोकांनी ते अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे. तुम्हाला पण सहकार्य होते, आम्हाला पण सहकार्य होते आणि आम्हाला पण त्रास होणार नाही, तुम्हाला पण होणार नाही. एवढा आमचा मनुष्यबळ वापरलं जातं, इथं पोलीस बंदू असतात आमच्याबरोबर. ही सोलापूर शहरातल्या लोकांसाठी कारवाई आहे. सोलापूर शहरामध्ये लोकवस्ती 12 लाखाची लोकवस्ती झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं बघील तिथं वाहतुकीला अडचण ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. सोलापूर शहरामध्ये नवी पेठ रेल्वे स्टेशन, नई जिंदगी, बेगमपेठ, विजापूरवेश, 7 रस्ता त्याचप्रमाणे मधला मारुतीला दुसऱ्यांदा आहे. अशा प्रकारे दैनंदिन कारवाई आमची चालूच राहणार आहे आणि कठीण म्हणजे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्या काळात जर अतिक्रमण कोण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. त्यांचं नाव घेणार त्याला मी काय बोलणार नाही, डायरेक्ट त्याच्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार. आता या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे अतिक्रमण काढलेलं आहे. त्या अतिक्रमण काढत असताना काही लोकांनी विरोध केला, परंतु व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की यापुढं आम्हाला कारवाईसाठी भाग पाडू नका. आता यापुढं मी कारवाई करणार नाही, त्याचं नाव घेणार, जाऊन पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात फिर्याद देणार.